निवडणुकीच्या तोंडावर शासन राजकीय धोरणांवर ईडीच्या कारवाया करत आहे. ईडीची भीती राजकारण्यांच्या मनात घर करत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांना नोटिसा काढल्या आहेत. या सर्व घडामोडींवर मतदार हा नजर ठेवून आहे. या सत्य परिस्थितीत सोलापूर जिल्हा हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मुक्त करण्याचा चंग शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांनी बांधल्याचा दिसत आहे. दरम्यान कृष्णकुंज इथं बैठक घेऊन बाळा नांदगावकर ईडी कार्यालयावर भव्य मोर्चा काढू असं आश्वासन दिलंय.